मला अतिशय आनंद होतो आहे की गेले 2 महिन्यापासून प्रत्यक्ष प्रचारामध्ये उतरून जवळजवळ 90% मतदारसंघाचा दौरा पूर्ण झालेला आहे. 90% गावांशी संपर्क झालेला आहे. गावभेट दौरे, काही महत्त्वाच्या घरभेटी, काही महत्त्वाच्या व्यक्तींना भेटणं, काही संस्थांना भेटणं, ह्या सगळ्या काही यात्रांना हजेरी लावणं, काही सुखदुःखाच्या प्रसंगाला हजेरी लावणं हे 2-3 महिन्यापासून माझं चालू आहे. जेव्हा ठरलं की मी निवडणूक लढणार आहे तेव्हापासून. आणि आज अतिशय माझ्या दृष्टीनं माझ्या आयुष्यातला आनंदाचा दिवस आहे, उत्साहाचा दिवस आहे की आज मी माझा उमेदवारी अर्ज जिल्हाधिकारी कार्यालय पुणे या ठिकाणी भरत आहे. आणि ह्या कार्यक्रमासाठी अर्ज दाखल करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, आमच्या पक्षाचे राष्ट्रीय नेते आदरणीय अजितदादा पवार, राज्याचे उद्योगमंत्री सन्माननीय उदयजी सामंत, चंद्रकांतदादा पाटील आणि माझे काही सहकारी आमदार मित्र हे सर्व त्या फॉर्म दाखल करण्यासाठी उपस्थित राहणार आहे. डेक्कनमध्ये खंडोजीबाबा चौक म्हणून जी जागा आहे गुडलक चौकाच्या तिथं, त्या ठिकाणी पुतळ्याला संभाजी महाराजांच्या पुतळ्याला नतमस्तक होऊन आम्ही तिथंच एक सभा घेणार आहे थोड्या वेळासाठी. आणि नंतर आम्ही सर्वजण तिथं फॉर्म दाखल करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जाणार. प्रचारात फिरला तुम्ही, नागरिकांनी समस्या मांडल्या, जबाबदारी खूप मोठी मतदारांनी ठेवलेली आहे. आज तुम्ही प्रत्यक्ष निवडणुकीला सामोरे जात आहे, काय आव्हानं असणार आहेत? आव्हानं अशी काही नाही, तुम्ही जर विचार केला तर 20 वर्षापासून ह्या मतदारसंघाची इंच न इंच माती माझ्या ओळखीची आहे. समस्या ह्या मला अतिशय मनापासून माहिती आहेत. अंतकरणाशी त्या समस्यात माझ्या काय करायचं याचा आराखडा माझ्या मनात तयार आहे. काय कामं गेल्या 5 वर्षात मतदारसंघामध्ये काय नुकसान झालं, मतदारसंघ 5 वर्ष पुढं जायच्या जे 10 वर्ष मागं गेलाय त्याचा बॅकलॉग भरून काढायचं आहे. आव्हानं म्हणजे मी जी सुरू केलेली कामं आहेत ती तशीच अपूर्ण राहिली, ती पूर्ण करण्यासाठी येणाऱ्या 5 वर्षामध्ये मला खात्री आहे ह्या देशाचं सरकार हे पुन्हा नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखालीचं सरकार येणार आहे. कोणी कितीही काही टीका केली तरी नरेंद्र मोदीजींशिवाय ह्या देशाला पर्याय नाही हे आपण सगळ्यांनी पाहिलंय. अशा परिस्थितीमध्ये नरेंद्र मोदीजींच्या पाठीशी त्यांच्या विचाराचा खासदार असला तर जास्तीचा निधी मिळण्यासाठी त्याचं मदत होते. दुर्दैवानं आता जे सगळे प्रकल्प आहेत ते प्रकल्प मी सुरुवात केलेली ज्या स्टेजला आणून ठेवले ते त्याच स्टेजला अजून तसेच आहेत. उदाहरणार्थ पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे, कुणी काही म्हणू, रेल्वे प्रकल्प काय 2 मिनिटामध्ये 2 महिन्यामध्ये 4 महिन्यामध्ये 2 वर्षामध्ये पूर्ण होणार नाही, त्याला कोणी तशा महिन्याभरात चालना देऊ शकत नाही. हा प्रकल्प माझ्या अंतकरणाशी निगडीत आहे, हा माझा ड्रीम प्रोजेक्ट आहे. ह्या प्रकल्पासाठी आज नाही तर 2005 सालापासून मी कसोशीनं प्रयत्न करतो आहे. प्रत्येक स्टेजवर जेव्हा जेव्हा अडचणी आल्या 2-3 वेळा हा प्रकल्प गोंधळण्यात आला होता. काँग्रेस सरकारच्या काळामध्ये ह्या प्रकल्पाला निगेटिव्ह रिस्पॉन्स आल्यामुळं हा प्रकल्प गोंधळण्यात आला. तरीसुद्धा मी आग्रह करून ह्या प्रकल्पाची धडाडीनं मागणी करून सर्वे करायला लावला 2 वेळा. शेवटी मल्लिकार्जुन खरगे पवनकुमार बन्सल हे रेल्वेमंत्री असताना त्याला ग्रीन सिग्नल मिळाला, तो प्रकल्प माझ्या प्रयत्नामुळे पिंक बुकमध्ये आला. रेल्वेच्या पिंक बुकमध्ये एखादा प्रकल्प आला म्हणजे तो करायलाच लागतो, करायचं प्रायोरिटीनं करावा अशा प्रकारचे संकेत असतात. दुर्दैवानं तो प्रकल्प पिंक बुकमध्ये येऊनसुद्धा नियोजन मंडळाकडे पाठवला, प्लॅनिंग कमिशनकडं, पण प्लॅनिंग कमिशनकडं जे महत्त्वाचे प्रकल्प मोठ्या रकमेचे प्रकल्प असतात तेही संख्या मोठी असल्यामुळं आपल्या प्रकल्पाला दुजाभाव देण्यात आला आणि त्यामुळं प्रकल्प मंजूर झाला नाही. 2014 सुरेश प्रभू रेल्वेमंत्री झाल्यानंतर त्यांचे माझे वैयक्तिक संबंध असल्यामुळे म्हणजे आम्ही उद्योग क्षेत्रामध्ये बँकिंग क्षेत्रामध्ये आम्ही जवळून काम केलेलं आहे. जागतिक मराठी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज बरोबर
मी कार्याध्यक्ष असताना ते त्या कमिटीचे सदस्य होते. त्यांना मी हा प्रकल्प समजून सांगितला, काय फायदे आहेत, कशाप्रकारे ह्या भागाचं जीवनमान बदलेल, कसं जीवनमान उंचावेल, ही सगळी वस्तुस्थिती समजून दिल्यानंतर 2015 त्यांनी पुढाकार घेऊन हा प्रकल्प मंजूर केला. त्याची रक्कम होती 7,500 कोटी रुपये. त्याच्यानंतर ह्या प्रकल्पासाठी मी रेल्वेमध्ये एक अधिकारी होते त्यांच्याशी चर्चा केल्या, चेअरमन बोर्ड रेल्वे बोर्डाच्या चेअरमन बरोबर बैठका केल्या आणि असं ठरलं की नवीन काहीतरी करायचं म्हणून सेमी हायस्पीड ही संकल्पना 2015-16 झाली. ह्या प्रकल्पासाठी भांडवल उभं करण्यासाठी दोन्ही सरकारनं 25-25% किंवा 20-20% वाटा उचलायचा आणि उरलेले 50-60% हे बाजारातून इक्विटी शेअर्सच्या माध्यमातून उभे करायचे असं ठरलं. हे सगळं झालं, DPR तयार झाला, कंपनी स्थापन झाली. ह्या प्रकल्पासाठी कंपनी स्थापन झाली, त्याच्यामध्ये माझा पुढाकार होता. हा प्रकल्प यशस्वीपणे राबवण्यासाठी त्यातला तज्ज्ञ अधिकारी जे पूर्वी दिल्लीमध्ये असायचे त्यांना मी इथं आणण्यासाठी प्रयत्न केला आणि त्यांनी त्या कामाला सुरुवात केली. दुर्दैवानं त्यानंतर प्रकल्पाला काही आहे तसंच राहील. कोणी किती म्हणाला असलं तरी 13 वर्षाची माझी तपश्चर्या करून DPR तयार झाला. DPR तयार झाला म्हणजे कुठेतरी पॉझिटिव्हच होतं ना, पण त्याच्यानंतर तो प्रकल्प आहे तिथंच थांबला. अजूनही त्याच्यावर फक्त राज्य सरकारची एखादी बैठक झाली, त्याच्या व्यतिरिक्त काही झालं नव्हतं. तो सुद्धा फक्त आणि फक्त आजीदादा पवार यांनी पुढाकार घेतला. राज्यातले प्रकल्प पुण्याशी संबंधित असला प्रकल्प पूर्ण व्हावा म्हणून त्यांनी पुढाकार घेऊन स्वतःहून या प्रकल्पाची बैठक लावली आणि काही निर्णय त्याच्यामध्ये घेण्यात आले, पण त्याच्या पलीकडे काही झालेलं नाही. आता मला ते काम करायचं आहे. आता कुणी काही जरी म्हटलं तरी त्या प्रकल्पाची किंमत आज 24,000 कोटी रुपयाच्या आसपास गेलेली आहे आजच्या तारखेला. बाय द टाईम हा प्रकल्प सुरुवात होईल 25-26,000 कोटीपर्यंत जाईल. आता हे 25,000 कोटीचा प्रकल्प, दुसरा चाकणची ट्रॅफिक, आता याच्यावर समोरचा उमेदवार सांगतोय की मी त्याने पुढाकार घेतला, त्याने गडकरीला भेटले आहोत. त्याच्या अगोदर खेड आपलं नाशिक फाटा ते चांडोली ह्या रस्त्याचं मी टेंडर काढलं होतं, सगळी आखणी केली होती. त्यावेळेला 1,000 कोटी रुपयाचं टेंडर आपल्या समोर मी दाखवतो. मी पुढाकार घेऊन ते सगळं केलं. दुर्दैवानं पुणे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं त्याचं अलाइनमेंट बदलण्यासाठी किंवा जागा ताब्यात नसल्यामुळं थोडी वेळ अडचण निर्माण झाली आणि तो प्रकल्प तिथं थांबला. त्यामध्ये अजून काही त्यांना सुधारणा हव्या होत्या, मेट्रो वगैरे सगळं BRT अशा गोष्टी हव्या, त्यामुळे ते तो प्रकल्प त्यावेळेला रेंगाळला. अदरवाईज 2017 टेंडर काढून त्याचं काम झालं असतं तर आज चाकणची ट्रॅफिकची समस्या झाली नसती. आज सुद्धा कोणीतरी म्हणतंय की टेंडर काढलंय. हे नितीन गडकरींना मी स्वतः जाऊन भेटलोय, पुण्यातली लोक जाऊन भेटली दिल्लीला, मी खासदार नसताना या प्रकल्पाची पाठपुरावा केलाय आणि कुणी श्रेय घ्यायचं काय कारण नाही, कुणी काय करायचं कारण आहे, हे नितीन गडकरींनी सो मोठो पुण्याची ट्रॅफिकची समस्याचा आढावा घेतला अधिकाऱ्यांकडनं आणि त्यात आता पुढाकार घेऊन कुठेतरी त्याची वाटचाल पुढे चालू आहे. ह्या प्रकल्पाला सुद्धा एक चाकण झालंय, पुणे नगर रोड झालं, तळेगाव चाकण शिक्रापूर झालं, ह्याला सुद्धा 20-25,000 कोटी रुपयाची गरज आहे. म्हणजे 50,000 कोटी रुपयाची गरज आपल्याला ह्या मतदारसंघासाठी आहे, ह्या प्रकल्पासाठी, वाहतुकीच्या प्रकल्पासाठी फक्त 50,000 कोटी. हे सर आणण्यासाठी तुम्हाला हक्काचा खासदार पाहिजे, तुम्हाला सत्तेतला खासदार पाहिजे जो सरकारशी चर्चा करून बसून आपल्या मतदारसंघाची वस्तुस्थिती मांडली तर ते आणू शकेल. दुर्दैवानं 5 वर्षात केंद्राचा एकही रुपया, लक्षात घ्या, एकही पैसा केंद्रातला आपला लोकप्रतिनिधी आणू शकला नाही. त्यामुळं ह्या मतदारसंघाचं खूप मोठं नुकसान झालंय आणि जनता सुज्ञ आहे की तुम्ही किती भाषणं केली, किती काही कसली मांडणी केली जे अस्तित्वात नाही असं जग निर्माण केलं आणि लोकांना स्वप्न दाखवलं, तर त्यातून काही होणार नाही. होणार आहे ते मोदीजींच्या विचाराचा सत्तेतला खासदार असला तर जास्तीचे पैसे मिळू शकतात. दादा, मागच्या निवडणुकीत आपण ज्या चिन्हावरती लढण्याचा दृश्य याच्यात पाहण्याचं काय नाही. चिन्ह जरी घड्याळ असलं तर ते महायुतीतलं आहे. शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी ही एक महायुती आहे. महायुतीतलं चिन्ह जरी बदलत युती एकच आहे आणि आम्ही सांगतोय सगळ्या जगाला माहिती आहे, घड्याळाला मत म्हणजे नरेंद्र मोदींना मत, घड्याळाला मत म्हणजे देशाच्या विकासाला मत. घड्याळामध्येच आपल्याला कमळ बघायचं, घड्याळामध्येच आपल्याला धनुष्यबाण बघायचं आहे आणि तिघे एकत्र असल्यामुळं त्याच्यामध्ये मतभेद आणि चिन्ह बदललं, पक्ष बदलला असं काही त्यातून नाही.
2004 ला आपण जेव्हा सुंदर अर्ज दाखल केला, 2024 20 वर्षांनी पाचवी टर्म आपण करताय, कसं पाहते 2004 ला भरला होता आणि आज 24 ला आपण दाखल करताय, कसं पाहताय? नाही, खरं म्हणजे 2004 आणि आजच्या परिस्थितीमध्ये खूप आमूलाग्र बदल झालेला आहे. राजकीय परिस्थिती असेल किंवा सामाजिक परिस्थिती असेल, मतदारसंघाच्या टोपोग्राफी असेल, मतदारसंघाचे समस्या असेल, याच्यामध्ये खूप बदल झालेला आहे. जेव्हा जेव्हा मी उमेदवारी अर्ज बदल भरत गेलोय, आज ही पाचव्यांदा भरतोय, तर तेव्हा मतदारसंघातल्या त्या त्या वेळच्या त्या त्या समस्या वेगळ्या होत्या, आजही त्या समस्या वेगळ्या आहेत. कोले असे विधानासाठी प्रसिद्ध आहे. कोले आणि संजय राऊत हे काही विधानं करतात, त्याला काही बेस नसतो. शिंदे कशाला ते करतील? ही जागा जर छगन भुजबळ राष्ट्रवादीची आहे तर ती उमेदवारी एकनाथ शिंदे कसे जाहीर करतील? कुठेतरी आपण अज्ञानपणा बालिशपणा दाखवू नये. हे संजय राऊतांच्या बरोबर राहून आपल्याला त्यांची शिकवण मिळाली आणि आपलं काही बडबड करायची सकाळ उठून तसं करू नये, असं माझा त्यांना सल्ला आहे. धन्यवाद.